आणि पुढे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी. राज्यात 11 वाजेपर्यंत 18.14% इतकं मतदान झालंय, तर गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 30% इतकं मतदान झालंय. सर्वात कमी नांदेडमध्ये मतदान नोंदवलं गेलेलं आहे. नांदेडमध्ये 13.68% इतकं मतदान झालेलं आहे. मतदानाची ही ताजी आकडेवारी, सकाळी 11 वाजेपर्यंत किती मतदान झालेलं आहे याची ही आकडेवारी आपण पाहतोय. राज्यामधलं आत्तापर्यंत झालेलं मतदान, तर गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान झालंय. 30% गडचिरोलीमध्ये मतदान झालंय, तर राज्यामध्ये 18.14% इतकं मतदान झालंय. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. आता 11 वाजेपर्यंत 18.14% इतकं मतदान झालंय. राज्यातल्या आकडेवारी नेमकी काय आहे मतदानाची ती आपण पाहतो आहोत. हा आकडा आणखी आता वाढत जाईल उत्तरोत्तर. सकाळी जास्त प्रमाणामध्ये मतदार बाहेर पडले होते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी. आता पुन्हा एकदा दुपारच्या दरम्यान मतदानाची आकडेवारी समोर येईल. 11 वाजेपर्यंतचं मतदान आपण पाहतोय. 18.14% इतकं मतदान झालेलं आहे. गेल्यावेळीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. 2019 निवडणुकीमध्ये साधारण 61% इतकं मतदान झालेलं होतं आणि त्यामुळे यावेळी आता किती मतदान होतंय याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.